सर्व प्लॅनिंग उघड केलं तर पवारांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाली, परंतु ती माध्यमांसमोर सांगणे योग्य नाही. काही गोष्टी राजकारणात लपवून ठेवाव्या लागतात. सर्वच प्लॅनिंग उघड केले तर समोरच्याला माहिती पडेल असं विधान वडेट्टीवार यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर केले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. बारामतीत एका कार्यक्रमाला आलो असताना सदिच्छा भेट घेतली. भेटीत राजकीय चर्चा झालीच, पण ती माध्यमांसमोर उघड करणे योग्य नाही. सध्या सत्ताधाऱ्यांची मती भ्रष्ट झाली आहे. यात अनेक चुकीनं अनेक पावली उचलली जात आहेत. त्यात आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्रात तोंड पाहून दुष्काळ जाहीर केला जातो. तीन पक्षांच्या सरकारमध्ये हे अभिप्रेतच होते. राज्यातील सत्ताधारी आमदार स्वतःचा मतदारसंघ वाचवण्यासाठी धडपड करतोय. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी नव्हे तर आपला जीव वाचवावा अशी भूमिका सत्ताधाऱ्यांची आहे असा टोला त्यांनी लगावला. त्याचसोबत पुरोगामी महाराष्ट्रात जात धर्मावरून तेढ निर्माण होणे योग्य नाही. दोन समाजात दरी निर्माण होईल आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कलंक लागू नये ही भूमिका आहे. प्रत्येकाला त्याचा अधिकार मागण्याचा अधिकार आहे. घटनेनुसार जे आहे ते मिळालं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का नको. आगीत तेल ओतण्याचं काम कोणी करू नये असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. असं आहे की पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस याचा आमचा आमची महाविकास आघाडी आहे आणि सगळे इंडियाचे घटक पक्ष आहेत. पवारसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे आणि बारामतीला मी व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमाला आलो असताना पवारसाहेब पण दुपारच्या सत्रामध्ये आहे. एक ती सदिच्छा भेट होती आणि भेट झाली की राजकारणावर चर्चा होतीच आणि ती चर्चा झालेली आहे. आता ती चर्चा काय झाली हे काय माध्यमापुढे उघड करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग नाही, पण आपसातला भंग होईल. आदित्य ठाकरेंवर काय परत देऊ आता तर रेकॉर्ड मार नाही. आता घाबरले की बुद्धी भ्रष्ट होते आणि सध्या सत्ताधाऱ्यांची बुद्धी ही भ्रष्ट झाली आहे आणि निर्णय चुकत असतात आणि चुकीचे परिणाम मग परवायांनी येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतात. त्याची ही पहिली पायरी आदित्यवर गुन्हा दाखल करून सरकारने दाखवली आहे आणि अधपतनाची सुरुवात त्यांची होती आहे हे आता सांगायची गरज नाही. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अशावेळी ज्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात दुष्काळ घोषित केला आहे असे मंत्री बैठकीला हजर होते मंत्रिमंडळ सरकार आणि त्यांची भूमिका नाही. तोंड पाहून आता दुष्काळ घोषित करायची नवीन प्रथा महाराष्ट्रात सुरू झाली. सत्तेतल्या लोकांनी त्याचा फायदा घ्यायचा, बाकीच्यांना वाढायचं. तसंही तीन पक्षाच्या सरकारमध्ये हे अभिप्रेतच होतं की जो तो आपला महाराष्ट्र वाचवायसाठी धडपडत नाही, स्वतःचा मतदारसंघ वाचवण्यासाठी धडपडतो आहे. ही केविलवाणी स्थिती या राज्यामध्ये मंत्र्यांची आणि सत्ताधारी आमदारांची झालेली आहे. आणि ते माशाला जसं बाहेर काढल्यानंतर तो बिना पाणीचे बिना पाण्याने मासा तडफडत नव्हतो अशी अवस्था यांची आहे. म्हणजे सत्ता असून धड वापरता येत नाही, सत्ता असून तर का महाराष्ट्राला का महाराष्ट्राला पुढे नेता येत नाही. त्यामुळे आपला जीव वाचवावा या परिस्थितीत सत्ताधारी आहे. सरकार ओबीसी मेळावा झाला, चिरंजीव देशमुखांनी आरोप केले, ते कसं बघता आपण त्याच्याकडे? नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही. माझी भूमिका मी मांडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हे पुरोगामी महाराष्ट्र, कधीही जात धर्मामध्ये वातावरण दूषित झाल्याचं आम्हाला आम्ही पाहिलं नाही. गेली अनेक वर्षे पाहतोय गुण्यागोविंदानं मानणारा महाराष्ट्र आहे. अशा स्थितीमध्ये कोणीही दोन उभ्या दरी निर्माण होती आणि आपसामध्ये कुठेही अशा प्रकारची कलंक लागली अशा प्रकारचं कोणीही वागू नये या मताचा मी आहे. राहिला हक्क मागायचा विषय, जो तो त्यांनी त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे, तो संविधानिक अधिकार. देण्याचा अधिकार चौकटीत बसवून कायद्याच्या आणि भारताच्या घटनेच्या कायद्याच्या हे देण्याचा अधिकार शासनाचा आहे, तो शासनाने पूर्ण करावा. आताही पवारसाहेबांशी बोलताना एक वाक्य मला सांगितलं पाहिजे की आम्ही ओबीसीच्या वाट्यातला कुठेही कोणीही घेणार घ्यायचा विषयच नाही आणि मराठा समाजाला स्वातंत्र्य देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही. ही भूमिका स्पष्ट आहे. यामध्ये आता आगीत तेल ओतण्याचं काम जर कोणी करत असतील तर त्यांनी ते बंद करावं आणि महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राची शान आणि राखण्याचं काम तो मान राखण्याचं काम करावं. ब्युरो रिपोर्ट,
SBN मराठी पुणे.